आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या बिलाचा वाउचर नंबर कसा शोधायचा हे पाहणार आहोत एकदम छोटासा व्हिडिओ होणार आहे ब्राउजर ओपन करा ब्राउजर मध्ये आपल्याला कोश वाहिनी सर्च करायचा आहे कोशवाहिनी सर्च करूया त्याच्यानंतर कोश वाहिनीवरती जो पहिला रिझल्ट आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक्सपेंडिचर रिपोर्ट हा जो पर्याय त्याच्यामधला पहिला डीडीओ वाईज मंथली एक्सपेंडिचर रिपोर्ट याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर ज्या महिन्याचा आपल्याला वाउचर नंबर पाहिजे आहे तो महिना निवडा जसं की मला जूनचा वाउचर नंबर पाहिजे आर्थिक वर्ष निवडा बावीस तेवीस आणि इथे आपला डी कोड आपल्याला टाकायचा आहे मी डीडीओ कोड टाकतो आहे आणि व्ह्यू रिपोर्टवरती क्लिक करा व्ह्यू रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर या महिन्यामध्ये जेवढे काही बिलं आपल्या डी डीओच्या डी डीओनी काढले असतील ते सर्व बिल येतील याच्यामध्ये मला सॅलरीजचा वाउचर नंबर हवा आहे म्हणून मी सॅलरीजचा वाउचर नंबर ऑफ वाउचर इथं जे दिसतंय ग्रीन त्याच्यावरती क्लिक केलं त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला बिल नंबर वाउचर नंबर आणि वाउचर डेट त्याच्यानंतर ग्रॉस अमाऊंट डिडक्शन्स आणि नेट अमाऊंट ह्या सगळ्या बाबींची माहिती इथं मिळते इथं ही फाईल तुम्ही एक्सेलमध्ये किंवा पी डी एफमध्ये सुद्धा एक्सपोर्ट करू शकते, क्यों क्यों शकता किंवा याची प्रिंट घेऊ शकता जर आवश्यकता असेल तर डिडक्शन्सवरती क्लिक केल्यानंतर त्या संबंधित बिलामध्ये कोणत्या हेड खाली किती डिडक्शन केली गेलेले आहे संपूर्ण बिलामध्ये ते सुद्धा आपण इथं पाहू शकता अशा पद्धतीने आपण वाउचर नंबर शोधू शकतो जो की बऱ्याच वेळा आपल्याला जर एरियर्स काढायचे असतील किंवा काही महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असतो